हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि आजपर्यंत किती अर्ज आलेले आहेत तलाठ्याची ती माहिती पाहणार आहोत। तसंच जे दिव्यांग आयुक्तालयानं ऑब्जेक्शन घेतलं होतं काही जागांचं, काही जिल्ह्यांमध्ये जे काही दिव्यांगाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं त्यापेक्षा कमी जागांचं आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर त्या संदर्भातसुद्धा दिव्यांग आयोगानं हिरवा कंदील दाखवलेला आहे की आता आमचं काही ऑब्जेक्शन नाही। तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला तलाठीसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी टेस्ट सिरीज विकत घ्या। याच्यात तुम्हाला एकूण 15 टेस्ट मिळणार आहेत आणि TCS पॅटर्ननुसारच ह्या सर्व टेस्ट तयार केलेल्या आहेत। तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, तर तलाठी पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा, आरक्षणाबाबत दिव्यांग कल्याण आयुक्ताकडून हिरवा कंदील। आता याच्यामध्ये अर्ज किती आले ते पहा, तर 2.5 लाखहून अधिक अर्ज दाखल या पदांसाठी मंगळवारपर्यंत 2,59,566 अर्ज दाखल झाले आहेत। या अर्जांची 17 जुलैनंतर छाननी केली जाईल, त्यानंतर परीक्षा होईल, ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल असेही त्यांनी सांगितले। तर आता या ठिकाणी पहा, 2,59,566 अर्ज आलेले आहेत। इतके कमी अर्ज का आले त्याचं एक कारण आहे की फी आहे 1,000 रुपये आणि 900 रुपये, आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की एका विद्यार्थ्याला एकच अर्ज करता येणार आहे। जर त्यांनी 2 अर्ज केले तर आधीचा अर्ज रद्द होईल, त्यामुळं एकच विद्यार्थी, म्हणजे आधी कसं व्हायचं की एकच विद्यार्थी 4-5 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरायचा, काही विद्यार्थी तर 15-16 जिल्ह्यांमध्ये सुद्धा फॉर्म भरायचे, त्यामुळं मग अर्ज खूप आलेत असं वाटायचं। पण आता अर्जांची संख्या 2,59,000 का झालेली आहे, 2,59,000, तर त्याचं हे कारण आहे की एका विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरता येणार आहे। त्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर आधीचे फॉर्म रद्द होणार आहेत आणि शेवटचा जो फॉर्म भरलेला आहे तोच फक्त राहणार आहे। या गोष्टीमुळं फॉर्म कमी आलेले आहेत असं आपल्याला वाटतंय। तर आता अर्ज किती आलेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। आता दिव्यांगांचा जो प्रश्न होता ना तो पहा, तर भूमी अभिलेख विभागामार्फत, ठीक आहे आपण हे पाहूयात, आनंद रायते काय म्हणतात की कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही अशी जमाबंदी विभागाची भूमिका आहे, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, उमेदवारांसाठी एका मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे त्याचा लाभ घ्या। पण आनंद रायते सर, तो जो मदत कक्ष आहे ना त्याचे फोन उचलले जात नाहीत हे लक्षात असू द्या। पुढे पहा, भूमी अभिलेख विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सुमारे 4,500 पदांसाठीच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। या पदांसाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलून परीक्षा घेण्यात येणार असल्याची तक्रार दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे करण्यात आली होती, मात्र हे आरक्षण प्रांत स्तरावरून आले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी टळवले असून त्याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे, त्यामुळे ही परीक्षा आता सुरळीत पार पडेल अशी माहिती राज्याचे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली। राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 4,644 पदांसाठी परीक्षा घेण्याचे ठरवले, 17 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे, मात्र यासाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप दिव्यांगांच्या संघटनांनी केला होता। त्यानुसार दिव्यांग आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली होती। दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी याबाबत जमाबंदी विभागाकडे खुलासा मागितला होता। ते म्हणाले, रिक्त पदांबाबत आदिवासी विकास व मागासवर्गीय विभागाकडून माहितीची खात्री केल्यानंतर परीक्षा घेण्याचे ठरले। मुळात हे आरक्षण प्रांत स्तरावर असते, त्यानुसार एकूण पदांच्या 4% जागा दिव्यांगांसाठी आरक्षित असतात, त्यानंतर प्रत्येक प्रांत विभागातील जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने एकत्रित करून जमाबंदी विभागाला कळवलेल्या आहे। तर आता तलाठी भरतीमध्ये कोणताही अडथळा नाही हे लक्षात असू द्या। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी तलाठी भरती 186 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये 2010 पासून 2021 पर्यंतचे पेपर दिलेले आहेत। खास करून 2019 तलाठ्याचे जे ऑनलाईन पेपर झाले होते ते महत्त्वाचे आहेत, तसेच पेपर आतासुद्धा TCS घेणार आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।